नमस्कार, मी वैभवी कुमठेकर आपल्या सर्वांचं लोकवृत्तामध्ये स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. शांतीदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसवा, सातारकरांचा उठाव होण्याची चिन्हे. रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणातील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांचे रास्ता रोको. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या हॉटेल लॉज चालकांवर कारवाई. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना पात्रता पाहून प्रवेश देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट. जिल्ह्यात 850 गावे अंधारात, 80 कोटींची थकबाकी. कृष्णेच्या पाणी प्रदूषणावर मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांचे लक्षवेधी आंदोलन. स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी पूर्ण, सातारकरांचा निकालाकडे लक्ष. सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा, साताऱ्यात विचित्र वातावरण. बातमीपत्र सविस्तर. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणारा शांतीदूत हटवल्याने सातारकरांनी संताप व्यक्त केला आहे. हा पुतळा आहे त्याच ठिकाणी पुन्हा बसवण्यात यावा यासाठी अनेक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिली असून सातारकरांचा उठाव होण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी गुपचूप जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरील शांतीदूताचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसार माध्यमे व सामाजिक कार्यकर्त्यांनी अटकाव केला. मात्र पोलिसांनी हा पुतळा पोलिसांचा असून त्याचे काय करायचे ते पोलिसांना ठरवू द्या असे सांगत विरोध मोडीत काढला होता. या प्रकाराची चर्चा दिवसभर सुरू होती. सातारकरांनी शांतीदूत पुतळा ज्या पद्धतीने हटवला त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत साताऱ्यात जागृती झाल्याने विविध सामाजिक संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा शांतीदूत आहे त्याच ठिकाणी पुन्हा बसवण्यात यावा या मागणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रश्नी सातारकरांचा विरोध एकवटत असल्याचे चित्र दिसले आहे. अनेक संघटना, सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते यांनी याबाबत एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली. त्यामुळे हे प्रकरण पोलीस यंत्रणेला महागात पडण्याची चिन्हे आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, रवींद्र कांबळे, दलित महिला विकास मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, शिवांतिका सामाजिक संस्थेचे गणेश दुबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, आम आदमीचे सागर भोगावकर, स्वाभिमानीचे शंकर शिंदे, रिपाईचे फारुकभाई पटनी, शिवसंग्रामचे प्रशांत नलवडे, रमेश बोराटे, ज्योतिबा भिलारे, सचिन जगताप आदींनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान खोपडे यांनी याबाबत ठोस भूमिका घेतली असून यामध्ये IG विश्वास नांगरे पाटील यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा शांतीदूताचा पुतळा साताऱ्याबाहेर जाऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने या प्रकरणाचा सस्पेन्स कायम आहे. रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणावरील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रोडवर रास्ता रोको केला आहे. रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणातील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा. काही स्थानिक नेत्यांनी हा रस्ता वळवला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची 55 घरे, 40 विहिरी आणि बोर बाधित होत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांनी मिरज पंढरपूर रोडवर रास्ता रोको केला आहे.
बेकायदा व्यवसाय करणाऱ्या हॉटेल लॉज चालकांच्या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात मेघभूताड व परिसरातील 7 लॉज व हॉटेल मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या कारवाईमुळे हॉटेल व लॉज व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. महाबळेश्वर येथे दरवर्षी सुमारे 20 लाख पर्यटक सहलीसाठी येतात. येथे अधिकृत हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे, परंतु अनाधिकृत हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेक बंगलोधारकांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. निर्जन व घनदाट जंगलात असलेल्या बंगल्यात अनेक वेळेला गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येऊन राहतात. त्यांची कोणालाही खबर लागत नाही. यामुळे गुन्हेगारांना लपण्यास जागा उपलब्ध होते. येथे पर्यटक म्हणून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती गोळा करणे व त्याची योग्य नमुन्यामध्ये नोंद ठेवणे बंधनकारक आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे वेळोवेळी आदेश पारित करीत असतात. या आदेशाचे पालन करणे हे येथील प्रत्येक हॉटेल व लॉज व्यावसायिकास बंधनकारक आहे. दाम्पत्य असले तरीही दोघांची ओळखपत्रांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. नंदकुमार किसन बावळेकर, सनशाईन रेसिडेन्सी मेदगुटाड. अतुल सुरेश मोरे राहणार पुणे, आर्या हॉटेल मेदगुटाड. संदीप सुरेश बिरामणे राहणार क्षेत्र महाबळेश्वर, हॉटेल किंग गार्डन मेदगुटाड. विनोद वामन शिंदे क्लाउड हॉटेल मेदगुटाड. दुर्गेश गणेश चौरसिया राहणार पाचगणी, नेचरडेल हॉटेल मेदगुटाड. संपत रामचंद्र सुतार राहणार गोगवे तालुका महाबळेश्वर, गडक बंगलो महाबळेश्वर. व संतोष रामचंद्र हिरवे राहणार जवळवाडी तालुका जावळी, हॉटेल स्ट्रॉबेरी इन लिंगमळा. अशा 7 जणांविरोधात महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करत त्यांची पात्रता पाहून प्रवेश देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे भाजपाकडून रणशिंग फुंकण्यात आले आहे. निवडणुकीतील व्यूहरचनेच्या दृष्टीने सांगलीमध्ये भाजपच्या बूथ पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करत विजय येणार आहेत त्यांची पात्रता पाहून प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकांच्या घराघरात जा आणि जवळीक वाढवा, त्यांना गिफ्ट द्या, आपल्याकडे मत परिवर्तन करा, कारण हा फॉर्म्युला मी कोल्हापुरात वापरला आहे, त्यामुळे कामाला लागा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजपचे आउटगोईंग सुरू आहे आणि आमचे इनकमिंग सुरू आहे, त्यामुळे भाजप हे संभ्रम अवस्था पसरवत आहे. भाजपला कधीच यश मिळणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमलाकर पाटील हे म्हणाले. शिवाय येणाऱ्या निवडणुकीत गिफ्ट द्या असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे, पण अशा गिफ्टला सांगलीकर बळी पडणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी ही नेहमीच नवनवीन येणाऱ्या माणसांचं स्वागत करत असते. कोणी आम्हाला अस्पृश्य नाहीये. हा, त्याची बॅकग्राऊंड थोडी चेक करण्याची आवश्यकता असते की तो भ्रष्टाचारी नाहीये ना, तो त्याची इमेज वाईट नाहीये ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही ना काही चांगलं काम करण्याची त्याची इच्छा आहे ना. असे जे जे येतील, 18 का 28 पण येतील, त्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत करेल. त्या कोणालाही तिकीट मिळेल याचा शब्द आज मिळणार नाही. सर्वे जे सांगेल, सर्वे उद्या असं सांगेल की यांच्यापेक्षा एक्सला मिळालं पाहिजे, तुम्हाला मिळालं पाहिजे, समजा म्हणाले तर तुम्हाला तिकीट देऊ. आणि त्यामुळे सर्व्हेच्या आधारे, 2-3 वेळा सर्व्हे होईल, त्या सर्व्हेच्या आधारे मिळेल. पण आज जे संपर्क करतात ते हेच म्हणतात की आमचं सर्व्हेमध्ये नाव स्ट्रॉंगली येईल, तुम्ही काही काळजी करू नका, आम्हाला घ्या. आम्ही पुन्हा पुन्हा त्यांना हे बजावणार आहोत की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, पण शेवटी तुमचं कर्तृत्व असेल, गुणवत्ता असेल, तर तुम्हाला तिकीट 100% मिळेल. त्यामुळे 18च नाही तर 28 सुद्धा नगरसेवक असे असू शकतात की ज्यांना भारतीय जनता पार्टी ज्या प्रकाराने काम करते, याच्यात विजयी होण्याची शक्यता हा भाग आहेच, पण ज्या प्रकाराने आम्ही काम करतो, एक एक समाजातला विषय, हे इतकं सेन्सिटिव्ह सरकार महाराष्ट्राला कधी मिळालं नव्हतं. तुम्ही मागणी करायची, तुम्हाला मोर्चा काढायला लागत नाही, लगेच त्या मागणीवर काही ना काही उत्तर निघतं. अशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पावलावर पाऊल ठेवून चालणारं हे सरकार आहे. शिवाजी महाराजांना कधी रयतेच्या मनातलं सांगावं लागलं नाही, आणि अशा सरकारशी जोडलं जावं असं अनेकांना वाटतं. मी आपल्याला असं म्हटलं की ज्यांची इमेज चांगली आहे, ज्यांचं सामाजिक काम करण्याचं उरक चांगला आहे, दिवसाचा सगळा वेळ सामाजिक काम करत असतात, अशी चांगली माणसं भारतीय जनता पार्टी घ्या. चांगली झाली, पण भ्रष्टाचार ज्यांच्यावर आरोप आहे ती घेणार का? मी माझी वाक्य म्हणतो की समाजामध्ये ज्यांना स्थान आहे, समाजामध्ये ज्यांची इमेज चांगली आहे.
देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच फार कमी आहे. त्यामुळे हा उद्योग तुम्ही चालू केलेला आहे. काँग्रेसचे एवढे येणार आहेत, राष्ट्रवादीचे एवढे येणार आहेत. पण कुठलाही कार्यकर्ता निर्माण व्हायला 20 वर्ष खर्च करावे लागतात. त्यावेळी तो नेता नगरसेवक बनत असतो आणि हे केलेली पुण्याईन प्रतिष्ठा ढासळून तो कधी भाजपच्या एक हिंदुत्ववादी संघटनेच्या अंडर काम करायला तयार नाही आहे. भाजप हा फक्त आमिष दाखवून लोकांना जवळ करण्याचा पक्ष झालेला आहे. आत्ताच चंद्रकांत दादा महसूल मंत्री यांनी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या कार्यक्रमात प्रत्येक कार्यकर्त्याकडे जावा, 4-4 वेळा गिफ्ट द्या असा संदेश त्यांनी दिलेला आहे. याच्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कुठलाही कॅटेरिया नसून, कुठलाही नियम नसून, सर्व बाजूंनी त्यांनी पायमल्लीने नियमाची करून असा जाहीर संदेश आणि जाहीर पॅकेज देण्याचं धोरण त्यांनी राबवलंय. या धोरणाविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. महापालिकेचं लक्ष त्यांनी ठेवून निवडणुका जवळ डोळ्यासमोर असलेल्या पाहून हे असं पॅकेजचे उद्योग करतात. ह्या पॅकेजचा उपयोग त्यांनी कोल्हापूरलाही केलता, त्यांचं घर त्यांनी राखू शकलं नाहीत. 4-4 आघाड्या करून सकट त्यांना त्यांचा पक्ष महासत्तेत आणता आलेला नाही. आणि ते सांगलीत काय येणार? सांगलीत असले दिवासपन पारायणांना सांगलीतली जनता विकली जाणार नाही, खड्यासारखं बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. सांगली ही स्वाभिमानाची सांगली आहे, चांगली तेवढीच वाईट बी आहे. कारण अशा प्रवृत्तीला, वाईट प्रवृत्तीला खड्यासारखं काढून सांगलीचं नाव लौकिक करणारा हा जिल्हा असून सांगली लय चांगली आहे. आमिषाला जाणार नाहीत नागरिक, आमिषाला पडणार नाहीत नागरिक, कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. आज देशात लाट भाजप विरुद्ध उठलेली आहे. सर्व पक्ष एकत्र होऊन भाजप विरुद्ध लढा देत आहे. कोल्हापूर घ्या, गुजरातमध्ये घ्या, काय अवस्था झालेली आहे तुम्हाला कळते. पोटनिवडणुकीमध्ये सगळं भाजपचा दरारून पराभव झालेला आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे? आज माता भगिनींना गॅस मिळणार आहे, तिची अवस्था काय झालेली आहे? आज कुठलंही रेशन घेतलं तर त्याच्यावर सगळं GST बसलेला आहे. दारू आणि फक्त पेट्रोलवरच बाजूला का ठेवलेला आहे? सगळ्या गोष्टीचा विचार करून आज जनता पेटून उठलेली आहे. भाजपच्या सर्वेमध्ये काय निवडून येणार आणि काय दिवे लावणार हे त्यांच्याकडे आहे. आमच्या तोंडातून उघडण्याची वेळ आणू नका. 70,000 असं म्हणा की 1 महिना आम्ही सक्सेसफुली हे केलं तर आम्हाला दुसरी भेट वस्तू लागेल, कारण जायला निमित्त लागतं. मी तुम्हाला या अनुभवाच्या आधारे पुन्हा 1 लाख भेट वस्तू देतो आणि ती आणखी चांगली देतो. आता सुद्धा तुम्हाला लोक घरी गेल्यानंतर म्हणणार आहेत की एक जर आणखी महिला कुठून महिला कसं देईल सुंदर पाहू शकतो. आम्ही कोल्हापुरात हा प्रयोग केला. पहिल्या टप्प्यामध्ये मकर देशपांडे आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काय केलं, एक सुंदर गणपतीचा स्विच दिला, लाईट लावली. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आलं, सुंदर अंबाबाई दिली, लाईट लावली की अंबाबाई. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय दिलं तर एक किचन दिली की ती किचन जी आहे ती ऑन केली की लाईट त्याच्यामध्ये येतो आणि तिथं कमळ होतो. आता याच्यामध्ये विशेषतः गणपती आणि अंबाबाईच्या वेळा अनेकांनी असं म्हटलं, जरा एखादं जास्त जणार ते माझी बहीण परवा आली होती मागवलं. असं समजा 4 महिन्यामध्ये 2-3 जाण्याचा विषय आला आणि तुम्ही 2-3 भेटवस्तू दिल्या तर लोक तुम्हाला एक कप चहा पाजतील की नाही पाजतील काय म्हणतील? पाजणार का? आता फक्त चहा पाजतील की मत पण देते? नाही तर चहा चहावर याल. आपल्याला चहा आणि विरोधकांना मत असं कसं होईल? आणि त्यामुळे खूप नियमितपणे हळूहळू पण एवढं कुठं येते त्यांना करा हे ज्ञान तुम्ही प्रभाग घेतलं. प्रभागातल्या सगळ्या बूथप्रमुखांनी एकत्र येत आणि प्रभागातल्या बूथप्रमुखांचा एक कोणतरी प्रमुख त्याने त्या प्रभागातल्या बूथप्रमुखांचा आढावा घ्यायचा अशा प्रकारची ही कार्यपद्धती आहे. या दरम्याने ज्यांचे ज्यांचे वाढदिवस असतील ते जरा जोरात करण्याची काही योजना करा. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा पाहूयात. जिल्ह्यात 850 गावे अंधारात, 80 कोटींची थकबाकी. कृष्णेच्या पाणी प्रदूषणावर मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांचे लक्षवेधी आंदोलन. स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी पूर्ण, सातारकरांचा निकालाकडे लक्ष. सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा, साताऱ्यात विचित्र वातावरण.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 हरित स्वच्छ सुंदर पाचगणी समुद्र सपाटी पासून 4378 उंचीवर असलेल्या पाचगणीचे थंड व निसर्गमय वातावरण आहे. आशिया खंडातील टेबललँड हे 2 नंबरचे पठार म्हणून ओळखले जाते. तसेच येथील विविध निसर्गमय पर्यटन स्थळे आणि इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा हे येथील वैभव आहे. त्यामुळे पाचगणीत देशी विदेशी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. आता स्वच्छ सर्वेक्षण 2018 अभियानाअंतर्गत आपला शहर स्वच्छ ठेवून यशोशिखरावर नेण्याची आपल्याला संधी प्राप्त झाली आहे. जानेवारी फेब्रुवारी 2018 ह्यामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. आरोग्यदायी जीवनासाठी घराचा परिसर स्वच्छ हवाच. तुमचा परिसर कसा आहे? परिसरातल्या लोकांना स्वच्छतेची सवय आहे का? कचरा साठून राहिल्यास तुम्हाला दिसून येतो का? घंटागाडीचा उपयोग तुम्ही करता का? ओला व सुखा कचरा असं वर्गीकरण तुम्ही करता का? तुमच्या परिसरात डासांचं, माशांचं आणि अन्य कीटकांचं प्रमाण वाढतंय का? परिसरात दुर्गंधी पसरतेय का? सार्वजनिक स्वच्छता गृहांची परिस्थिती चांगली आहे का? कचरा कुंड्यांची, रस्त्यांची नियमित स्वच्छता केली जाते का? पर्यटकांकडून पडलेला प्लास्टिक कचरा उचलला जातोय का? या गोष्टींकडे तुमचंही बारीक लक्ष राहू द्या. केवळ एका मोबाईल ऍप डाउनलोड करून तुम्ही स्वच्छता विषयक तक्रारी नोंदवू शकता. गुगल प्ले स्टोर वर जाऊन स्वच्छता ऍप सर्च करा आणि डाउनलोड होताच पाचगणी हे GPS लोकेशन निवडा. ह्या ऍपद्वारे नगर परिषदेत नोंदवलेल्या कोणत्याही तक्रारीचं निराकरण 24 तासादरम्यान करण्यास नगर परिषद वचनबद्ध आहे. 4 जानेवारी 2018 पासून सुरू होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग व त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्या शहरात येणारा स्वच्छ सर्वेक्षण अधिकारी व मूल्यांकन करते आपल्याशी सुसंवाद साधतील. त्यावेळी आपण आपल्या शहराच्या हिताच्या दृष्टीने त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन नगर परिषदेत सहकार्य करावे. चला पाचगणीला स्वच्छ व सुंदर बनवूया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील घडामोडी.
वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद केला असल्याने तब्बल 850 गावं अंधारात गेली आहेत. ग्रामपंचायतींना देण्यात आलेला वीज जोडण्याची थकबाकी वाढली आहे. 80 कोटींची थकबाकी झाल्याने वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीची वीज तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्य शासनाचा ग्रामविकास खात्यामार्फत वीज वितरण कंपनीला अदा केले जाते. अदा केलेल्या वीज बिलाची पावती जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे पाठवली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून थकबाकीत वाढच होत गेल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार वीज तोडणीचे हत्यार उपसण्यास आले आहे. अवघ्या 3 दिवसात 850 कनेक्शन तोडण्यात आली. दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी वीज वितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी केली होती. परंतु शासनाने पैसे दिल्याखेरीज मोहीम थांबणार नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले. सध्याच्या घडीला 850 गावात अंधार पसरला आहे. महापालिका प्रशासनाचा निषेध करीत सांगलीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून कृष्णा नदीच्या दूषित पात्रापासून ते सांगली महापालिकेपर्यंत दूषित पाण्याची कावड यात्रा काढीत महापालिकेच्या इमारतीसमोर आक्रोश करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून कृष्णेतील पाणी दूषित बनले आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी कृष्णा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे काळे पडून दूषित बनले होते. याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांनी लक्षवेधी आंदोलन करीत कृष्णा नदीपासून सांगली महापालिकेपर्यंत दूषित पाण्याच्या बाटल्या कावड पद्धतीने महापालिकेपर्यंत आणल्या. यावेळी आंदोलक विजय जाधव यांनी आक्रोश करीत उपायुक्त सुनील पवार यांना दूषित पाण्याची बाटली भेट दिली. तसेच कृष्णा नदीच्या दूषित पाण्याबाबत लवकरच तोडगा निघेल अशी ग्वाही दिली. यावेळी महापालिकेच्या गेटवर दूषित पाण्याच्या बाटल्या लटकवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी, सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना जगवणारी नदी कृष्णा नदी, या नदीमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी मासे मेले होते. अनेक दिवसापासून या नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीव आहे. या गोष्टीला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काल संपूर्ण नदीची पाहणी केली. जवळजवळ 10 नाले या नदीमध्ये मिसळत आहेत. नदीची अवस्था असा आहे की पाणी स्वच्छ या ठिकाणी बघायला मिळत नाही, हातपाय धुणंसुद्धा मुश्किल आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीतली रक्षा या ठिकाणी नदीमध्ये मिसळली जात आहे. शेरी नाल्याचं पाणी या नदीमध्ये मिसळलं जात आहे. आणि शेरी या नदीचं पाणी किती घाण झालं आहे आपण या माध्यमातून बघतोय. या बाटल्या मी भरलेल्या आहेत. या बाटलीला नाव दिलेलं आहे कृष्णा नदी सांगली बिस्लरी. हेच नगरपालिकेतले अधिकारी, सांगलीचे प्रशासन अधिकारी सांगलीचं पाणी पित नाही तर बिस्लरी बाटल्या पितात. सांगलीचं एवढं पाणी वाईट आहे. या अधिकाऱ्यांना या बाटल्या मी दाखवाय आणलेत, भेट द्यायला आणलेत की या नदीचं पाणी हे नागरिक पितात. या बाटल्या तुम्ही आजपासून प्यायला चालू करा. कृष्णा नदी बिस्लरी ब्रँड प्यायला चालू करा. तरच मग तुम्हाला या ठिकाणी नागरिकांच्या जीवाचा प्रश्न कसा आहे गंभीर कळेल. म्हणून या ठिकाणी मी हे आंदोलन जनजागृती मोहीम केलेली आहे. संपूर्ण सांगलीमध्ये नगरपालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कोर्ट असेल, कचेरी असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांना अधिकाऱ्यांना या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा गंभीर विषय मी सांगणार आहे. आणि नदी वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी यासाठी जनजागृती मोहीम, जनजागृती आंदोलन उभं करणार आहे. काय हे कुलप घालून बसलेत या ठिकाणी. मी या खांद्यावरनं जवळजवळ 30-40 किलो वजनाच्या बाटल्या घेऊन नदीपासून आलो आहे. पण अधिकारी साधी दखल घ्यायला या ठिकाणी आलेले नाहीत. मी या बाटल्या या अधिकाऱ्यांच्या गेटवरती तर बांधून जाणार आहे. मला याच अधिकाऱ्यांना नाही संपूर्ण सांगलीला जागृती करायची आहे. म्हणून या अधिकाऱ्यांनी जर नाही बाटल्या स्वीकारल्या तर तो निषेध करतो मी आयुक्तांचा, सीओंचा, सगळ्यांचा. आणि या बाटल्या मी इथं बांधून जाणार आहे.
सातारा नगरपालिकेचा स्वच्छ भारत अभियान 2018 समावेश झाला आहे. या अभियानाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी व तपासणी केली. दरम्यान याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असून सातारकरांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. सातारा शहरात महिन्यापूर्वीच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची सुरुवात करण्यात आली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासन रात्रंदिवस राबत होते. सभापती निवडी झाल्यावर आरोग्य सभापती यशोधन नारकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने या अभियानात योगदान दिले. नारकर यांना खूप कमी वेळ या अभियानासाठी मिळाला, तरीही कमी कालावधीत त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेतली. सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना पाठबळ दिल्याने या मोहिमेला गती मिळाली. शहरात राबवलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने नगरपालिकेने राबवलेल्या कागदपत्रांची तसेच सिटी प्रोफाईलची तपासणी पहिल्या टप्प्यात झाली आहे. शहराचे चार भाग करून ही पाहणी झाली. त्या त्यावेळी संबंधित प्रतिनिधींकडून माहिती शासनाच्या संकेतस्थळांवर अपलोड करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे कामकाज पूर्ण करून याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या निकालाबाबत सातारकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल जाणवत आहे. सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन असे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. सकाळी ढग दाटून येत आहेत तर दुपारी कडक ऊन पडत आहे. वातावरण सतत होणाऱ्या बदलामुळे नागरिकांनी सकाळी हिवाळा तर दुपारी उन्हाळा असाच काही अनुभव येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, पाऊस पडेल अशी चिन्हे निर्माण झाली असताना दुपारी मात्र कडक ऊन पडले. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. शांतीदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसवा, सातारकरांचा उठाव होण्याची चिन्हे. रत्नागिरी नागपूरवरील मिरज बाह्य वळणातील राष्ट्रीय महामार्ग हा नियमानुसार करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान आणि सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांचे रास्ता रोको. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या हॉटेल लॉज चालकांवर कारवाई. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना पात्रता पाहून प्रवेश देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट. जिल्ह्यात 850 गावे अंधारात, 80 कोटींची थकबाकी. कृष्णेच्या पाणी प्रदूषणावर मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांचे लक्षवेधी आंदोलन. स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी पूर्ण, सातारकरांचा निकालाकडे लक्ष. सकाळी हिवाळा दुपारी उन्हाळा, साताऱ्यात विचित्र वातावरण. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.